तर गृह अर्थ संरक्षण परराष्ट्र शिक्षण खाती भाजपकडे राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महत्वाची बातमी, एनडीएतील प्रत्येक मित्रपक्षाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. जेडीयूच्या लालन सिंह आणि रामनाथ ठाकूरांना मंत्रीपद मिळणार आहे. गृह अर्थ संरक्षण परराष्ट्र आणि शिक्षण खाती भाजपकडे राहणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे अशी देखील माहिती मिळते. महत्वाची बातमी आपण पाहताय, महाराष्ट्रामधून एक नाव जे आहे ते निश्चित झालेलं आहे ते म्हणजे नितीन गडकरी यांचं. आणि नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे. महाराष्ट्रामधील चार नावं जी आहेत ती चर्चेत आहेत. पहिलं नाव होतं ते म्हणजे नितीन गडकरी यांचं, त्याच्यानंतर नारायण राणे, पियुष गोयल आणि रक्षा खडसे. मात्र आता नितीन गडकरी यांना मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे. नितीन गडकरी, राजनाथ सिंह तिसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तेलुगू देसम पक्षाचे दोन खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महत्वाची बातमी आपण पाहताय, राम नायडू चंद्रशेखर पेमसानींचं नाव मंत्रीपदासाठी निश्चित झालेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. तेलुगू देसम पक्षाचे दोन खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेतील. प्रत्येक मित्रपक्षाला या ठिकाणी मंत्रीपद देण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाजपकडून केला जातोय. आणखीन एक महत्वाची बातमी जी आहे ती आता आपण पाहणार आहोत. जितनराम मांझी यांना मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महत्वाची बातमी आपण पाहताय, जितनराम मांझी यांना सुद्धा मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे. म्हणजे जितनराम मांझी, त्याच्यानंतर नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांना आतापर्यंत मंत्रीपदासाठी फोन आलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते.